डोंबिवली शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने अनोखं आंदोलन केलं. खड्डेमय रस्त्याच्या ठिकाणी स्वर्गाचं प्रवेशद्वार असे फलक लावून कल्याण डोंबिवली महापालिकेचं लक्ष या समस्येकडे वळवण्याचा प्रयत्न करणार. मुंबई ऊर्जा पारेषण कंपनी विरोधात अंबरनाथमध्ये शेतकरी आक्रमक झाले. कंपनीकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्यानं चामटोली गावामध्ये शेतकरी हक्क संघर्ष समितीनं आंदोलन केलं. कंपनीकडून विद्युत वाहिनीसाठी 50 गावांमध्ये 55 टॉवर बांधण्यात येत आहेत. शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्य याच आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे, कारण येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावर फैसला सुनावला जाईल अशी शक्यता आहे. न्यायमूर्ती शहा हे 15 मेला निवृत्त होत आहेत आणि त्याआधी म्हणजे मंगळवार ते शुक्रवार या दरम्यान घटनापीठ निकाल देण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं बंगळुरूमध्ये मोठ्या अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन. सहज स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात स्थानिक महिलांनी पारंपरिक पद्धतीनं ओवाळून मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. बंगळुरू मधल्या 103 वर्ष जुन्या महाराष्ट्र मंडळामध्ये हा स्वागत समारंभ संपन्न झाला. कर्नाटक भाजपचे एका नॅनो कारमध्ये बसतील इतकेच आमदार निवडून येतील असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावला. तर काँग्रेस नेत्यांना शिवसेना ठाकरे गटात घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला. याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलणार असल्याचं पटोले म्हणाले. उद्धव ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक दौऱ्यावरून टीका केली आहे. 50 खोकेवाले 40 खोकेवाल्यांच्या प्रचाराला गेले तसा टोला आदित्यांनी लगावला. तर महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्ये डबल इंजिनचं सरकार आहे आणि त्यामुळे प्रचाराला आल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. मावळमधल्या मराठा क्रांती मोर्चानं पवनानगर इथं राज्यव्यापी मराठा आरक्षण मंथन परिषद भरवली. सरकार मराठा समाजाला केवळ आरक्षणाचं गाजर दाखवत असल्याचा आरोप यात करण्यात आला. भविष्यात सरकार विरोधात एल्गार पुकारण्याची भूमिका या परिषदेत घेण्यात आली. त्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक होणार अशी शक्यता आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे